हॅलो फ्रेंड्स, सो ऑक्सफर्डला जाताना ऑन द वे एक चिपिंग नॉटन नावाचं गाव आहे. सो त्या गावात डेडली स्कॉट फार्म शॉप आहे, तर तिथे आम्ही आता आलेलो आहे. बघू शकता तुम्ही जेरेमी क्लार्कसन यांचं हे फार्म आहे. 1000 एकरचा शेत आणि इथेच त्यांनी द क्लार्कसन फार्म ही फेमस सिरीज शूट केली होती मागच्या वर्षी. बघूया आपण. सो मित्रांनो, तुम्हाला माहित असेल तर द क्लार्कसन फार्म ही जी सिरीज आहे, ती सिरीज या ठिकाणची आहे. जेरेमी क्लार्कसन या वेल नोन फेमस एक्टरचं हे फार्म आहे, जेरेमी क्लार्कसनचं फार्म. आणि द क्लार्कसन फार्म ही सिरीज इथे शूट झाली आहे. जेरेमी क्लार्कसन सगळ्यांना माहितच असेल, द ग्रँड ऑफ सिरीजचा मधला एक ऍक्टर. आणि द क्लार्कसन फार्म या फेमस सिरीजचा ऍक्टर. तर हे फार्म आहे, हे जवळपास 1000 एकरचं फार्म आहे. हाय गाईज, सो आता आपण पुढचा स्टॉप घेतलेला आहे. आपण आलेलो आहोत स्कॉट वॉल्ड्समध्ये मॉडेल विलेज. मॉडेल विलेज आहे. सो खूप सुंदर असं हे गाव आहे, स्वच्छ आणि सुंदर. सो आता ते आपण एक्सप्लोअर करतो आहे. एक वॉकिंग टूर घेणार आहोत इथे, एक तासभर लागेल. सो चला बघूया कसं आहे मॉडेल विलेज. हा असा वॉकवे आहे मॉडेल विलेजमध्ये जाण्यासाठी. बघू शकता कशा मस्त छोटे छोटे असे छान गल्ली बोळ आहेत. तरी आता आपण जातोय. हो, खूप अशी दाट झाडी आहे आजूबाजूनी. सो बघूया आपण मॉडेल विलेज कसं असेल. ह्या अशा छोट्याशा गल्लीतून आपण आलेलो आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. बघू शकताय ऊन किती कडक आहे. खूप मस्त एक सनी डे आहे. सो हे असं एक मॉडेल विलेज आहे. आता इथे बघूया, माहिती घेऊया. तर इथे मॉडेल विलेज मध्ये या विलेजचे मिनिएचर मॉडेल्स बनवलेले आहेत. तर एक म्युझियम आहे तिथे आपण आलो आहे. इथे हा पूर्ण विलेजचा मिनिएचर व्ह्यू आहे. सो जसं ओरिजिनल टाऊन आहे, एक्झॅक्टली मिनिएचर टाऊन इथे बनवलेलं आहे. ते बघूया आपण. बघू शकताय अशा मिनिएचर बिल्डिंग्स इथे एक्झिबिशनसाठी ठेवलेले आहेत.
हो ओरिजिनल टाउन जसं आहे अगदी तोच प्लान तेच स्ट्रक्चर फक्त मिनिएचर स्वरूपामध्ये बघू शकता. सुंदर मिनिएचर्स आपण आता या स्टोर समोरून आलो आठवत का? रेल्वे एक्झिबिशन हे असे मिनिएचर असे बनवलेले आहेत तुम्ही बघू शकताय. हे एक्झॅक्टली जे या विलेज मध्ये आपण फिरतोय जे वॉक टूर आता घेणार आहोत त्या विलेजचा एक्झॅक्टली हे मिनिएचर मॉडेल्स इथे आहेत. हे बघू शकताय पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आहे. सो ओरिजिनल पोस्ट ऑफिसचाच हे मिनिएचर मॉडेल इथे ठेवलेलं आहे एक्झिबिशनमध्ये. सो असं एन्टायर या विलेजचे मॉडेल्स इथे आहेत मिनिएचर मॉडेल्स बघू शकता. या विलेजच्या मधोमध एक छोटासा उडा पण वाहतो कॅनल तो पण इथे आहे. आपण मिनिएचर व्हिलेज मधनं वॉक करतोय. तुम्हाला असं फील होत असणार आपण ऍक्च्युअल व्हिलेज मधनं फिरतोय पण ऍक्च्युअली खर तर आपण मिनिएचर व्हिलेज मधनं एक छोटासा वॉक करतोय. आम्ही या मिनिएचर मॉडेल विलेज मधून वॉक करतोय. तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नक्कीच आवडेल. खूपच सुंदर मिनिएचर मॉडेल विलेज आहे. हे ऍक्च्युअल विलेजचाच एक्झॅक्ट रेप्लिका आणि मिनिएचर मॉडेल्स इथे सेटअप केलेले आहेत या पूर्ण एरियामध्ये बघू शकता तुम्ही. सो या विलेजमध्ये जशी एक एक स्ट्रक्चर आहे जे जे बिल्डिंग्स आहेत ते एक्झॅक्टली त्याचा रिप्लिका या मॉडेल एक्झिबिशनमध्ये इथे ठेवलेला आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो आता मिनिएचर मॉडेल विलेजमधनं बाहेर येऊन आपण आलेलो आहेत ॲक्च्युअल विलेजमध्ये
आणि आता आपण बघतोय की मिनिएचर ज्या जे मॉडेल्स आपण पाहिले ते एक्झॅक्टली ऍक्च्युअल मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकारामध्ये तशीच घरं आणि तसेच स्ट्रक्चर्स या विलेजमध्ये आहेत. तर आता आपण ते एक्सप्लोर करूया. आपण मिनिएचर मॉडेल्स पाहिले होते, आता त्याचं ओरिजिनल रूप बघूया विलेजचा. तर हा तो पुढा एक कॅनल जो आपण तिथे मिनिएचर मॉडेलमध्ये पाहिला होता तो हा त्याच्या मोठ्या प्रमाणात. ही ती सगळी घरं जी आता आपण मिनिएचर मॉडेल्समध्ये पाहिली ती त्याच्या ओरिजिनल आकारांमध्ये. बघू शकता हे ते मॉडेल विलेज आहे, खूपच स्वच्छ आणि सुंदर असं हे मॉडेल विलेज आहे. सो गाइस हे बघू शकताय हेच ते विलेज. माझ्या मागे बघू शकताय हे किंग्स ब्रिज इन. तर ह्याचं मिनिएचर मॉडेल आत्ताच त्या एक्झिबिशनमध्ये आपण बघून आलोय आणि हे ओरिजिनल. नेहा कसं वाटतंय? आपण ओरिजिनल विलेज पण बघतोय आणि आपण मिनिएचर याचे मॉडेल्स पण पाहिले, तर कसं वाटतंय? खूप स्वच्छ आणि सुंदर असं हे विलेज आहे बघू शकताय. आपण बघू शकताय